हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पूर्णब्रह्म रसोईमध्ये। आज आपण पटकीजट होणारी रवा मसाला इडली करायची आहे आणि त्यासोबत एक चटणी पण करणार आहोत। तर आता आपण त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे बघूया। येथे मी एक मोठी वाटी भरून दही घेतलेलं आहे, ते मी एका बाउलमध्ये घालून घेते आहे। तुम्ही ताकसुद्धा येथे वापरू शकता। आता मी येथे एक टेबलस्पून मीठ घातले आणि हे सर्व मिक्स करून घेते। दह्याच्या याच्यामध्ये गाठी नाहीत राहिल्या पाहिजेत। आणि त्याच वाटीने येथे मी जाडसर असा रवा घेतलेला आहे आणि तो एक वाटी गच्च भरून घेतलेला आहे। आता हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं घट्ट वाटते, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, खूप पण पातळ करायचं नाही आहे। घाईगडबडीच्या वेळी टिफिनला किंवा नाश्त्यासाठी तुम्ही अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ही रेसिपी करू शकता। आता हे आपण छान असं भिजवून घेतले, हे आपण झाकण ठेवून एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूयात। तोपर्यंत येथे आपण तडका करूया। येथे मी पॅन गरम केलं आहे, 2 टेबलस्पून तेल घातले आणि त्याच्यावरती 1 टेबलस्पून मोहरी घातलेली आहे। 1 टेबलस्पून येथे मी उडीद डाळ घातली आहे आणि ही छान अशी आता आपण भाजून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये 2 मिरच्या घेतल्या आहेत, एकदम बारीक अशा मी कट करून घेतल्या आहेत, त्या याच्यामध्ये घालते। मिरची अगदी ऑप्शनल आहे, लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही घालू नका। 1 टीस्पून येथे मी जिरे घातलेत, 5 ते 7 कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घातलेली आहेत। आता हे सर्व छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये 1/2 टीस्पून हिंग घातला आहे। आता आपली डाळ ही छान भाजलेली आहे, याच्यावरती आता मी कोथिंबीर घालते आणि आता गॅस बंद करते। हे थोडंसं आपण थंड होऊन द्यायचे। 10 मिनटं झालीत, पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ हे एकदम घट्ट झालेलं आहे, म्हणजे रवा हा छान भिजला आहे। आता हे सर्व मी एकत्र करून घेते आहे आणि आपण जी फोडणी करून घेतली होती ती थंड झाली आहे, ती याच्यावरती घालूया। एकदम छान अशी आपली ही रवा मसाला इडली तयार होते। दिसायला तर एकदम सुंदर दिसते आणि खायलाही तितकीच सुंदर लागते। आता हे छान असं मी एकत्र करून घेतलेलं आहे। इथं मी इडलीची प्लेट घेतलेली आहे। आता याच्यावरती मी थोडंसं तेल लावून घेते आहे, म्हणजे आपल्या इडल्या ह्या पटकरणं निघतात। इडलीच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून ते मी गरम करायला ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून मीठ घातलेले आणि हे थोडंसं घट्ट वाटते मिश्रण। आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया। इडलीचं बॅटर जसं पातळ असतं तसं हे पातळ ठेवायचं नाही आहे, अगदी थोडंसं घट्ट असं आपण हे बॅटर तयार करायचं आहे। आता हे छान असं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये मी 1 टीस्पून इनो घालते, तुम्ही येथे खायचा सोडासुद्धा वापरू शकता। याच्यावरती मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे सर्व एकत्र करून घेते। एका वेळी जितकं लागेल तेवढ्याच पिठामध्ये आपण इनो किंवा सोडा हे मिक्स करायचं आहे। एकदम आपण सगळ्या पिठामध्ये सोडा किंवा इनो हे मिक्स करायचं नाही आहे। आता हे छान असं मिक्स करून झालं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घेतले। आता वेळ न घालवता आपण लगेच इडली पात्रामध्ये हे पीठ भरून घ्यायचे। एकदम मस्त अशा ह्या आपल्या रवा तडका इडल्या तयार होतात। तुम्ही ह्या एकदम झटकी पटसुद्धा तयार करू शकता। आता येथे आपल्या एवढ्या साहित्यामध्ये 14 इडल्या ह्या तयार झालेल्या आहेत। येथे तोपर्यंत पाणी ही छान असं उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे इडली प्लेट ठेवूया। याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती साधारण 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घ्यायचे। आता आपण चटणी करून घ्यायची आहे। येथे आपण ओल्या नारळाची चटणी करायची, त्यासाठी येथे मी 1 वाटी ओला नारळ घेतला आहे। 2 टेबलस्पून येथे मी डाळे घेतलेत, फुटाने डाळे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 मी येथे लसूण पाकळ्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। येथे मी कोथिंबीर घेतली आहे आणि आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ घालायचे, 1 टीस्पून आपण येथे जिरे घालायचेत। येथे मी 2 टेबलस्पून दही घेतलेले, अगदी थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालते आणि हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। येथे मी या पद्धतीने हे मिक्सरमधून बारीक केले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पातळ ही अजून हे करून घेऊ शकता। एकदम छान अशी आपली ही चटणी तयार झाली। आता आपण जी मगाशी फोडणी करून घेतली होती ती याच्यावरती घालायची आणि हे सर्व व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे। 15 मिनटं झालेली आहेत, आता आपण गॅस बंद करूया आणि आपली इडली झाली की नाही ते चेक करूया। एकदम छान अशी आपली ही इडली तयार झालेली आहे। आता मी ही साईडला काढून ठेवते। आता आपण ही इडली थंड होऊन द्यायची आहे। एक 10 मिनटं थंड झाल्यानंतर चमच्याने आपण ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त कलरफुल अशी ही इडली तयार झालेली आहे। मुलांना जर ह्या तुम्ही इडल्या बनवून दिल्या तर मुलांना खूप आवडतील, कलरफुल असल्यामुळे घरामध्ये सर्वांनाच आवडतील। आता मी ह्या इडल्या साईडला काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली कलरफुल आणि मस्त अशी आपली रवा तडका इडली आणि चटणी ही तयार आहे।
अजून इतरही ब्रेकफास्ट रेसिपीची लिंक मी वरती आय बटनमध्ये देते, तुम्ही ते प्लीज चेक करा. आणि यासाठी सर्व लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करा. इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही रवा मसाला इडली तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.